सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दोन लेझिमचा निनाद, फुलांची उधळण, सडा रांगोळीची आरास, वही पेन खाऊ अशा बक्षिसांची वाटप, या अशा आनंदी व उल्लासित वातावरणात शाळा अखेर सुरू झाल्या आहेत। पाहुयात सविस्तर बातमी। ढोल रेजिमचा निनाद, फुलांची उधळण, सडा रांगोळीची आरास आणि खाऊ पेन वहीची बक्षिसी अशा आनंदी वातावरणात जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या। मुलांबरोबरच पालकांचा आणि शिक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। कोरोनामुळे दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू झाल्या आणि बालचमूंच्या किरकिलाटाने शालेय परिसर गजबजला। अशा आनंदी आणि उत्साही वातावरणात कराड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या। जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आणि काही काळासाठी संपूर्ण जगाला टाळेबंदीचा सामना करावा लागला। याचा फटका शाळांना सहन करावा लागला। 24 मार्च 2020 ला शासनाने टाळेबंदी घोषित केली आणि शहरी व ग्रामीण दोन्ही शाळा बंद झाल्या। तेव्हापासून या शाळा बंद आहेत। ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शासनाने निवडला आणि शिक्षकांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सुरुवातीला विद्यार्थी या तासाला मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र वेळ जाईल तसे त्यांची उपस्थिती रुळावत गेली। पालकही मोबाईल रिचार्ज करण्यास झाले। काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नव्हती तर काही घरात अनेक मुले आणि एक मोबाईल अशी अवस्था। या व अशा अनेक कारणांनी ऑनलाईन शिक्षणात अडचण येत होत्या। यामुळे शाळा कधी सुरू होतील याची वाट विद्यार्थी व पालक पाहत होते। सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे आणि लसीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करत आज मोठ्या उत्साहात शाळा सुरू झाल्या। सुरेश बोर्टे, जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। नमस्कार, माझं नाव इरा मंडपे, मी अण्णासाहेब कल्याणीमध्ये आठवी गमध्ये शिकते। तर आता खूप दिवसांनी आमची शाळा सुरू झाली, मध्ये 7वीमध्ये पण झाली होती, पण नंतर परत लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये पुन्हा बंद झाली। त्यामुळे आता थोडाफार आम्हाला एक्सपिरियन्स आहे शाळेत आल्यानंतर कसं सोशल डिस्टन्सिंग वगैरे करायचं, वर्ग छानपैकी सॅनिटाईज वगैरे करून झालेले असतात, त्यामुळे आता खूप छान वाटतंय परत शाळेत येऊन सगळ्या शिक्षकांना किंवा मित्रमैत्रिणींना परत बघता येईल। धन्यवाद। बोलो। नमस्कार, मी या विद्यालयाचं उपमुख्याध्यापक श्री पवार येसळे। आज शासनाच्या आदेशानुसार आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय नागपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही विद्यालय सुरू करीत आहोत। शासनाचे सर्व आदेश नियम याचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभलेला आहे। सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे, सर्व तयारी करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं अध्यापन करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व शिक्षक यांचं चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे। सर्व तयारी पूर्णपणे केलेली आहे आणि या ठिकाणी आज प्रत्यक्षामध्ये विद्यालयाला सुरुवात होत आहे। सूक्ष्म अन्नद्रव्य 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।